दरम्यान काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव के सी वेणुगोपाल यांच्या पत्रावरून पक्षांतर्गत महाभारत उफाळून आला आहे. ग्रामीण काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे यांच्यावरील हकालपट्टीच्या कारवाईला स्थगिती देत असल्याचं हे पत्र 29 मे रोजी वेणुगोपाल यांनी प्रदेशाध्यक्ष पटोले यांना पाठवले होते. मात्र हे पत्र देवतळे यांनी चोरून माध्यमांना स्वतःच्या फायद्यासाठी पाठवल्याचे प्रदेश काँग्रेस कमिटीचे मत आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव विनोद दत्तात्रय यांनी पत्रकार परिषद घेत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची पत्राविषयीची भूमिका विशद केली. हे पत्र केवळ नाना पटोले आणि महाराष्ट्र प्रभारी HK पाटील यांनाच पाठवल्या गेलं असताना ते देवतळे यांच्याकडे आलंच कसं असा सवाल त्यांनी विचारलाय. हे पत्र चोरून तब्बल 24 दिवसांनी माध्यमांकडे पाठवण्यामागे प्रयोजन काय असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केलाय. 9 वर्ष जिल्हाध्यक्ष राहिलेल्या प्रकाश देवतळे यांना पुन्हा जिल्हाध्यक्ष व्हायचं असल्याने पक्ष शिस्तीचा भंग करून त्यांनी पत्र व्हायरल केल्याची माहिती पत्रकार परिषदेत दिली. के सी वेणुगोपाल यांच्या माध्यमांमध्ये आलेल्या पत्रावरून काँग्रेस पक्षातील धानोरकर आणि वडेट्टीवार गटात पुन्हा युद्ध पेटल्याची प्रचिती आली आहे. या संदर्भात प्रदेश काँग्रेसचे महासचिव विनोद दत्तात्रय यांनी लाईव्ह चंद्रपूरला दिलेली प्रतिक्रिया पाहूयात. प्रदेश काँग्रेसने दिलं नाही, ना नाना पटोले साहेबांनी प्रेसला दिलं, ना HK पाटील साहेबांनी प्रेसला दिलं. त्यामुळे हे पत्र त्यांच्याशिवाय इतर कोण्या तिसऱ्या व्यक्तीने दिलं म्हणजे ती चोरीचाच भाग आहे. प्रदेश काँग्रेस कमिटीची भूमिका अतिशय स्पष्ट आहे. 29 तारखेचं पत्र आहे आणि ते स्पेसिफिक प्रदेशाध्यक्षांना आणि आमचे इन्चार्ज यांना मार्क केलेलं पत्र आहे. ही पक्षांतर्गत बाब असते. एखाद्या पक्षाच्या संदर्भातल्या भूमिका घेण्यासाठी ऑल इंडिया काँग्रेस कमिटी किंवा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी एकमेकांमध्ये पत्रव्यवहार करत असते, पण तो पत्रव्यवहार हा कॉन्फिडेन्शियल असतो. ज्याच्या नावाने पत्र असेल त्यांनीच ते पत्र प्रकाशित करायचं असते, पण ज्याचं नावच त्या पत्रामध्ये मार्क केलेलं नाही त्यांनी हे पत्र प्रकाशित करणं म्हणजे पक्षशिस्तीचा भंग.